कस्टमाइज कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य की ओर से लोकशाही की पेशवाई बैनर तले विविध मांगों को लेकर 24 फरवरी को पूरे महाराष्ट्र में आंदोलन किया जाएगा, जिसमें करीब 5 लाख कर्मचारी इस आंदोलन में शामिल होंगे, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में दी गई। जवळजवळ 1 लाखाचा अनुशेष आहे आणि रिक्रूटमेंट भरती मध्ये 3 लाखाचा अनुशेष आहे आणि हे सरकार सध्या जे शिंदे साहेब आले आहेत ते मागासवर्गीयांच्या संबंधी बोलतच नाही, समाज कल्याण खाते ही त्यांच्याकडे आहे, स्कॉलरशिप सुद्धा रिलीज करत नाही। आम्हाला हे समजत नाही की मागासवर्गीयांच्या संबंधी त्यांच्या डोक्यात काही आकस आहे का काय आहे। म्हणजे आमच्या मागण्या रिक्रूटमेंट प्रमोशन ह्या संबंधी ते तर बोलतच नाही, समाज कल्याण खाते ही त्यांच्याचकडे आहे। म्हणजे रिक्रूटमेंटचं 75,000 जाहिरात केली पण 75,000 मागासवर्गीय किती आहे, किती भरती करणार आहे, 3 लाखाचा आमचा अनुशेष आहे आणि काहीच नाही आहे। म्हणजे आम्हाला समजून नाही राहिलं की असं का होतं म्हणून, कारण म्हणजे मागासवर्गीय संबंधी त्यांच्या डोक्यात काही आकस आहे का काही आहे का, ते बाकीच्या संबंधी बोलतात पण मागासवर्गीय संबंधी बोलतच नाही। आता प्रश्न पडतो देवेंद्र फडणवीस साहेबांचा, ते नागपूरचेच आहेत पण मुख्यमंत्रीच बोलत नाहीत, तेही बोलत नाही, कोणीतरी बोललं तर पाहिजे ना मागासवर्गीयांच्या संबंधी। म्हणून आम्ही 24 तारखेला 1 दिवसाचं धरणं संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू करायचं ठरवलं।